शिंदेगटाचे उपनेते माजी आमदार बबनराव घोलप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून घोलप यांचं पक्षात स्वागत केलंय। बबनराव घोलप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देऊन शिंदेगटात प्रवेश केला होता, मात्र 2 दिवसांपूर्वीच देवळाली विधानसभा मतदारसंघात बबनराव घोलप यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा बबनराव घोलप यांनी सुद्धा स्वगृही प्रवेश केला। आपण पाहतोय बबनराव घोलप हे स्वतः स्वगृही परतलेले आहेत। मुलाला उमेदवारी दिल्यानंतर घोलप यांनी शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला आहे।